आणि मग कशाला तरी शिवजयंती साजरी तरी कशाला करायची, का साजरा करायचा शिवप्रताप दिन? शिवाजी महाराजांचे जे पुतळे आहेत ते तरी आपण कशाला उभं करायचे? आदर्श मानतो ना आपण त्यांना तिकडे एकटं. या ठिकाणी मी त्या घराण्याचं कुटुंब म्हणून मी बोलत नाही, ते घटक म्हणून बोलतोच आहे, पण एक शिवाजी महाराजांचा एक तुमच्यासारखा सगळ्यांसारखा एक शिवभक्त म्हणून माझ्या वेदना या ठिकाणी मांडतोय. हे बोलताना सुद्धा एवढं वाईट वाटतं की बोलायचं ही संकल्पना म्हणजे अक्षर सांगतो. कधी कधी असं वाटतं बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असतो दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असत. काय दिवस आले ते दिवस बघायचे. असं आहे की उदयन महाराज जे आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि छत्रपतींचे वंशज हे कधीच हातबोल होऊ शकत नाहीत, त्यामुळे जरी त्या ठिकाणी भावनेतनं ते बोलले असले तरी महाराष्ट्र देश त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना योग्य ठिकाणी पोचलेल्या देखील आहेत. शेवटी राज्यपाल हे पद एक संवैधानिक पद असतं आणि ते सरकारच्या हाती नसतं, सरकार त्यात काहीच करू शकत नाही. राज्यपालांना अपॉइंट करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींचे असतात, त्यामुळे मला असं वाटतं की महाराज ते देखील समजून घेतील, पण त्यांच्या भावनेच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे आहोत. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत हा दुसरा कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे तेच आहेत, महाराष्ट्राचे आणि देशाचेही आदर्श तेच आहेत.